नमस्कार मित्रांनो, शॉर्ट फॅक्ट्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. इंडियाने आता हॉकीमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे. अशा प्रकारे आपलं तिसरं ब्रॉन्झ मेडल, टीम स्पोर्ट्समध्ये पहिलं ब्रॉन्झ मेडल आणि ओव्हरऑल मेडलच्या अकाउंटमध्ये चौथं मेडल इंडियाच्या अकाउंटमध्ये जमा झालेलं आहे. आणि ही खरोखर चकदे मुवमेंट आहे, कारण जवळपास 40 वर्षांचा ब्लॅकआउट पिरियड आता संपलेला आहे. इंडियाला फायनली 1980 नंतर तो क्लिअर झालेला आहे आता 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये. आणि अशा प्रकारे आता इंडियाचं हॉकी रिव्होल्युशन चालू झालेलं आहे. मला वाटतं आता काही पुढच्या ऑलिम्पिक्समध्ये आपल्याला हिस्ट्रीचं रिव्हायवल दिसेल आणि परत एकदा गोल्डची सिरीज चालू होईल. आत्ताची जी मॅच झाली इंडिया वर्सेस जर्मनी, त्याच्यामध्ये 5-4 इंडियाने विजय मिळवलेला आहे. ह्यावेळेला डिफरन्स फार कमी होता, फक्त 1 गोलचा होता. पण जर बघायचं झालं ना तर अशीच एक मॅच झाली होती, फायनल मॅच 1936 बर्लिन ऑलिम्पिकमध्ये. पण त्यावेळेला जो डिफरन्स होता तो जवळपास 7 होता, म्हणजे जर्मनीने फक्त 1 गोल केला होता आणि इंडियाने टोटल 8 गोल केले होते. त्या ऑलिम्पिकमध्ये सर्वात जास्त इम्पॉर्टंट आणि सर्वात चांगली कामगिरी करणारे मेजर ध्यानचंद यांची स्टोरी आज आपण शेअर करणार आहे ह्या इम्पॉर्टंट डेला. कारण आज हॉकीमध्ये इंडिया ज्या पोझिशनला आहे किंवा हॉकी ज्या प्रकारे इंडियाच्या मातीमध्ये रुजला गेला, त्याचं सर्व श्रेय जातं मेजर ध्यानचंद यांना. 1936 बर्लिन ऑलिम्पिकच्या वेळेला टोटल 33 गोल मारलेले होते मेजर ध्यानचंद यांनी. आणि 1936 पोडियम फिनिशसुद्धा केलं होतं इंडियाने गोल्ड मेडल मिळवून. त्यावेळेच्या नाझी जर्मनीचा तानाशाह हिटलर याने मेजर ध्यानचंद यांना एक ऑफर दिली होती. ती ऑफर अशी होती की मी तुला जॉब देतो, तुला सिटिझनशिप देतो जर्मनीची, तू इंडिया सोडायचं आणि जर्मनीसाठी हॉकी खेळायचं. पण एक देशभक्त मेजर ध्यानचंद यांनी ती ऑफर सन्मानपूर्वक रिजेक्ट केली आणि पुढे जाऊन सुद्धा गोल्डची सिरीज चालू राहिली जवळपास 1880 पर्यंत. आपण हॉकीच्या फॅक्ट्सबद्दल तर आधीच डिस्कस केलेलं आहे, त्याचा व्हिडिओ आय बटनमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. अशा प्रकारे पूर्ण हॉकी टीमला शॉर्ट फॅक्ट्सकडनं कॉंग्रॅच्युलेशन्स आणि पूर्ण इंडियाला सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन्स ह्या एक अतुलनीय अशा विजयाबद्दल. आता उद्या विमेन्स हॉकी टीमची मॅच आहे, तर विमेन्स हॉकी टीमला बेस्ट ऑफ लक.